नमस्कार, आपण ज्ञानेश्वरी आणि गीता बघत आहोत। आज देवान भावयतानेन ते देवा भावयंतु हा परस्परम भावयंत श्रेय परमवाप्स्यत 11वा श्लोक 3रा अध्याय। तर काय म्हणतात की देव की जसं जेव्हा ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली मग त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वधर्मामध्ये राहा, तेच करा आणि ते सफिशियंट आहे की तुम्हाला आत्मज्ञान मिळवण्याकरता, मुक्ती मिळवण्याकरता, ठीक आहे। आणि जर का स्वधर्म केलं तर तुम्ही सर्व देवांना संतुष्ट कराल आणि तुमची समृद्धी होईल आहे, सगळ्यांची एकमेकांच्या बरोबर तुम्ही चालाल तर तुमची अभिवृद्धी पण होईल आहे आणि सगळ्यांचंच पूर्ण कल्याण होईल पृथ्वी तलावर, ठीक आहे। असं याचा म्हणजे शब्दार्थ निघतो आहे। आता दुसरा श्लोक आहे की इष्टान भोगानी वो देवा दास्यंत यज्ञ भाविता हा तैर्दत्तान प्रायेभ्यो यो भुंगतेस तेन यवसास। तेन म्हणजे एकदम चोर की जो यज्ञाने संतुष्ट झालेला देव आहे तर त्याला प्रसाद देतो आणि तो प्रसाद त्याला अर्पण केल्यानंतर मग तो आपण प्रसाद खातो तर ते योग्य आहे, पण त्याला प्रसाद अर्पण न करता स्वतः खातो सगळं काही तर तो चोर आहे, असं स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे। पुढला अजून एक श्लोक आहे की त्याच्यात तर ते म्हणत आहेत की तुम्ही तर एकदम स्वतःकरताच करता आणि स्वतःच खाताय, तर ते पुढल्या श्लोकात येणार आहे, ठीक आहे का। यावर ज्ञानेश्वर महाराजांचं काय म्हणणं आहे की जे येणेकरूनी समजता परितोषी होईल देवता मग ते तुम्हा इप्सिता अर्थाते देते। तुमचं ते इप्सित जे आहे ते तुम्हाला प्राप्त होईल आहे, फक्त तुम्हाला स्वधर्म कर्म करायचं आहे। विद्यार्थी दशेत अभ्यास, सुगृहिणी असाल तर स्वयंपाक, तुम्ही माणूस असाल तर तुमची नोकरी करा पण इमानदारीने करा सगळं, आणि म्हातारे असाल तर तुम्ही सर्वांचा आधारस्तंभ आधार वढवून राहायचं वगैरे वगैरे। या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षेम निश्चिता करीते तुमचा, की हे सर्व स्वधर्म तुम्ही केलं तर तुमचा योगक्षेम व्हाम। तुम्ही ऐकलं असाल की पुढे येणार आहे की तुमचा योगक्षेम आहे, की म्हणजे योग आणि क्षेम, योग म्हणजे भगवंताशी एकरूप होणं आणि क्षेम म्हणजे रोजचं पालन पोषण निश्चित होईल आहे, असा त्याचा क्लिअर अर्थ आहे। कोणी उट्टन कोणी पण सांगतं योगक्षेम व्हाम, म्हणजे LIC म्हणते की आम्ही तुमचं करू, LIC विरोधात नाही बोलत आहे, पण कंपन्या जे म्हणतात की तुमचं सगळं चालवते ते एकदम तो बिझनेस आहे, हा बिझनेस नाही आहे। भगवंत बिझनेस नाही करत, जेवढं तुमचं डिवोशन त्याच्यापेक्षा तो आपल्याला हजारो लाखो पटीने जास्त देतो। तुम्ही बघा एवढूसा जीव परमात्म्यात एकरूप होऊ शकतो का, त्याच्यात तेवढी शक्ती आहे का, नाही। परमात्माच्या शक्तीनेच आपण त्याच्याशी एकरूप होऊ शकतो, सद्गुरू कृपेविना हे होऊ शकत नाही, कळत आहे ना। पण तरीही ते कृपा करून आपल्याला एकरूप करतात तेव्हा योग आपल्याला साधतो, खरं पाहिलं तर असा त्याचा अर्थ आहे। आणि मग आपलं योग आणि क्षेम आपलं ते म्हणजे आपलं पालनपोषण वगैरे पण व्यवस्थित करतात। युजे ती योगा म्हणजे भगवंताशी एकरूप होणे, ते झाल्यावर मग आपलं सगळं व्यवस्थित होणे। तुम्ही देवतांते भजाला देव तुम्हा तुष्टतीला ऐसे परस्पर घडेल प्रीती जेता, की तुम्ही देवांना भजाल तर देव तुम्हाला खुश करतील आणि असं परस्परांशी म्हणजे तुम्ही एकमेकांशी चांगलं नातं ठेवा। ते जर तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जायला वांछितही पुरेलं मानसींचे, की कधी असं होईल की तुम्ही स्वधर्म करताना तुमची मनात इच्छा आली की नाही या जगाचं पूर्ण भलं व्हायला पाहिजे तर ते जगाचं भलं करतील। तुम्ही का जर का स्वतःकरता मागितलं की नाही संपलं होते त्यांना, नाही मला हे पाहिजे तर मग संपलं, ते तर तुम्ही जे करू म्हणाल ते आपसी स्थिती जाईल वांछितही पुरेलं मानसींचे, तुमची इच्छा पूर्ण होतील। पण कोणत्या इच्छा करायचा ते पण इम्पॉर्टंट आहे, ते माहीत पाहिजे। वाचा सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल म्हणी ये तुमते मागतील महारिद्धी, की तुम्हाला वाचा सिद्धी मिळेल, ही सिद्धी मिळेल, तुम्ही आज्ञापक अध्यापक व्हाल, तुम्हाला महारिद्धी सिद्धी प्राप्त होतील आहे। जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर वळगे फळभार लावण्याचे, आणि तुम्ही एकदम नम्र होऊन जाल जसं त्याचे झाड असतं जे फळाफुलांनी बहरलेलं असतं ते नम्र असतं नाही, याच्यात दिलेलं आहे। कोणीतरी म्हणालं की हे ही इथे म्हणा तिथे म्हणा या भाषेत म्हणा त्या भाषेत म्हणा, केव्हा निर्माण झाले तो म्हणे की 1800 ही तर 1200 याने ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे की जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर वळगे फळभार लावण्याचे, ठीक आहे का।
इष्टान भोगाने वो देवा दास्यते यज्ञ भाविता तैरत्ता प्रदाय यो भुंगतेस ते नाही असा की मग याचं तुम्हाला सांगितलं की जो यज्ञ करून त्यानंतर मग नैवेद्य देत नाही, नैवेद्य दिल्याशिवाय जेवतो वगैरे तो चोर असतो. त्यानंतर म्हणजे पुढे त्यांनी सांगितलं आहे ज्ञानेश्वरांनी की तैसे सर्व सुखेस येतं देवाची मूर्ती म्हणतं येले देखा काळात तुम्हा पाठी. की जर का तुम्ही असं पूर्ण डिव्होटेड राहा, समर्पित राहा तर देव तुमच्या पाठीशी येईल आणि तुमचं रक्षण करेल. असे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ तरी जरी स्वधर्म निरत वार्ताला बापा तुम्ही सधर्मात राहाल तर या सगळ्या गोष्टी होत राहिल्या. का झाली या सकल संपदा तो अनुसरे इंद्रियामधा लुब्ध होऊन या स्वादा विषयांचा. जर का तुम्ही इंद्रियामध्ये मद झाले आणि विषय भोगायला लागले तर तीही यज्ञ भाविक सुरी जे संपत्ती दिली पुरी त्या स्वमार्गी स्वर्वश्रीनं भजेल जो. की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचं ज्या वाट्याला आलं ते तुम्ही सधर्म करणार नाही. आणि तर काय होईल की तुमचं नुकसान होऊ शकतं. एकाच वाक्यात अग्निमुख हेवन न करेल देवता पूजन प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणांचं. की जो अग्निमुख हवन करणार नाही, देवता पूजन करणार नाही, ब्राह्मणांचे जे पूजा ह्या ब्रह्मम जानाती सा ब्राह्मणात जे पूजा अर्चना करत आहेत तुमच्या इथे त्यांचं तुमचं वेळेवर तुम्ही भोजन देता झालात तर योग्य आहे. नाही तर तुम्ही विमुख व्हाल तर तुम्ही विमुख होईल गुरुभक्ती आदरून करेल अतिथी संतोषी निधी ज्ञाती आपले. की अतिथींचा आदर नाही करत आहे या सगळ्या गोष्टींना विमुख झालेला तर तुमचे गुरु पण आपले तुमच्या प्रसन्न राहणार नाही अशा प्रकारचं एक हे आहे म्हणजे. आणि तुम्ही सधर्म कराल तर तुमची गुरुभक्ती पण त्यात दिसेल आहे असं पण त्याच्यातनं म्हणजे असे दोन्ही अर्थ निघू शकतात. ऐसा स्वधर्म कर्म क्रिया रहितू आथलेपणे प्रमत तू केवळ भोगावस्तू होईल जो. की जर का तुम्ही स्वधर्म नाही केला क्रियारहितू झालात तर तुम्ही एक भोगवस्तू म्हणून होऊन राहाल. बघता तुम्ही की तुम्ही भोगासक्त व्हाल आणि नुसतं खाताय पिताय जेवताय आणि नॉट ड्युलेज पण प्राणीवत पण तुम्ही राहू शकाल असं होऊ शकतं. बघा किती चांगल्या शब्दात लिहिल्या पण त्याचं म्हणजे बघा काय आहे. तया मग अपावो थुरू आहे जिणे ते हातची सकळ जाय देखा प्राप्तही नाही भोगू. मग काय की त्याच्या हातातनं सगळं निघून गेलं तर त्याला भोगायस काहीच मिळणार नाही. मग जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासून करी का निदेवाच्या घरी दर आहे लक्ष्मी. की जसं शरीरातनं प्राण निघून गेलं तर त्या लक्ष्मी तुमच्याजवळ असेल तर तिचा काय उपयोग आहे. मग तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला जैसा दीपासय हरपला प्रकाश विजय. की स्वधर्म जर का आपण नाही केला तर दिव्याचा प्रकाश गेल्यासारखं होऊन जाईल, सुखाचा सगळा थारा मोडला असं होऊन जाईल. तैसे निजिवृत्ती जे सांडे ते तर स्वतंत्रते वस्ती न घडे ऐका प्रजा हो पुढे वीरंची होणे. की वीरंची ते म्हणतात की आपली निजिवृत्ती सांडायची नाही आणि उठछूट काही पण करायचं नाही. अजून त्याचा अर्थ असा आहे म्हणून स्वधर्म जो सांडील त्या ते काळू दंडील चोरू म्हणून हरिलं सर्व सदायचं. ज्याने सर्व स्वधर्म सांडला तो त्याला जसं काळू दंडील म्हणजे यम दंड देईल आहे आणि त्याला चोर म्हणूनच समजलं जाईल. कारण की तुमचं काम हे आहे आणि तुम्ही हे भलतंच काम करताय तर एक प्रकारची चोरी झाली. तुम्ही दुसऱ्याचं काम करताय स्वतःचं काम नाही करताय म्हणजे बघा मग तुम्हाला याचं फळ नाही याचं मिळेल ना की नाही बघा म्हणजे किती सुंदर. मग सकळ दोष भवते मग सकळ दोष भवते गिवसोनी घेती त्या ते रात्री समयी स्मशाना ते भूते जैसे. की सगळे दोष तुमच्यावर जातील आणि रात्रीच्या वेळी समजा जसं स्मशानातले भूत असतात राहतात तसं तुमचं वागणं बोलणं चांगलं होऊन जाईल असा अजून एक अर्थ निघतो आहे. तशी त्रिभुवनीची दुःखे आणि नाना विधे पातके दैन्य जाते तुतुके तेथेची वसे. तुमच्या जो त्रिभुवनाचे सगळे दुःख गती पडतील जर का तुम्ही सधर्म केला नाही तर. ऐसे होय तया उन्मत्ता मग न सुटे बापा दुरुदता परी कल्पांती सर्वथा प्राणीगण हो. मग तुम्हाला कल्पांतापर्यंत मुक्ती मिळणार नाही. अगदी दैन्यवानपणे दैन्यवानेप्रमाणे राहावं लागेल दीनता येईल. म्हणून निजवृत्ती हे न संडावे इंद्रिये बरळो नेदावी ऐसे प्रजांत शिकोई चतुरानन हे सगळे नावं श्रीकृष्णाचे. की तो सांगतो आहे की
आपलं निजवृत्ती जे आहे त्याचप्रमाणे राहायचं, इंद्रियांना उगाच मोकाट सोडायचं नाही, हे चतुरानन शिकवून राहिलेलं आहे. कोण? चतुरानन. चार आनंद त्याला म्हणजे तोंड कोणाला आहे? तो ब्रह्मदेव. जैसे जळचरा जळ सांडे आणि तक्षणी मरण मांडे, हा सधर्म तेणे पाडे गिवस विसंबो नये. की जळ म्हणजे जळचरात मासळ आहे, त्यातलं पाणी निघून गेलं तर मासळी ॲटोमॅटिक मरून जाते. तसं ॲटोमॅटिकली आपला सधर्म नाही केला तर आपण जलविना मछली होऊन जातो. म्हणून तुम्ही समजती आपुला लिया कर्मी उचित उचिती निरत व्हाय पुढे पुढे म्हणीपत असे. म्हणून तुम्ही सधर्म कर्म अगदी वर्क इज वर्शिप, कर्म हेच देव हे समजून करावं आणि आपल्या परमार्थ मार्गावर निश्चिंतपणे राहावं. आणि त्या निश्चिंततेत भगवंत आहे, कारण की आपण त्याच्यावर अवलंबूनच हे करतो आहे, तोच करून घेतो आहे. तर आपण परमार्थ मार्गावर निश्चिंतपणे चालू पण शकतो. ठीक आहे, तर तसं त्या परमार्थ मार्गावर चालावं असं ज्ञानेश्वर महाराज आणि श्रीकृष्ण म्हणतात, इव्हन ब्रह्मदेवाने पण तेच म्हटलेलं आहे. धन्यवाद.